महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गेवराई शहरातील रभाटल महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रथराजेंद्र बरकसे यांनी आपल्या सेवेचे 32 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याने रभाटल महावतीने त्यांचा गौरव करण्यात आला। महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली। बरकसे सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रास्ताविकपर भाषणांमध्ये रभाटल महाविद्यालयाच्या प्राचार्य रजनी शिखरे म्हणाले, प्राध्यापक बरकसे सरांच्या सेवानिवृत्ती ही फक्त तांत्रिकता असून खऱ्या अर्थाने आता सरांना मनमोकळेपणे व मनमोरातपणे खरे जीवन जगण्याचा एक योग आलाय। यावेळी आम्हाला सरांचं मार्गदर्शन लाभलं असून यापुढेही ते लाभणार आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शिवछत्र परिवाराच्या वतीने बरकसे सरांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर समाधान इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शरद सदापुले यांनी केलंय। या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रभ अट्टल महाविद्यालयाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे, माननीय विजयसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक जनार्दन शेळके, ज्येष्ठ प्राध्यापक LR धुमाळ, प्रसिद्ध वक्ते प्राचार्य प्रदीपदादा सोळंके, सौ अनिता बरकसे, डॉक्टर नागनाथ मोटे, डॉक्टर मुरलीधर मोटे, पत्रकार सेवानिवृत्त प्राध्यापक, औरंगाबादहून आलेले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक एकनाथ साळुंके, रुद्रेश्वर पाटील, प्राध्यापक PJ काळे, मुख्याध्यापक DN जगताप, राजेंद्र जगदाळे, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपप्राचार्य डॉक्टर विजय सांगळे, डॉक्टर प्रशांत पांगरीकर, प्राध्यापक अशोक जगताप, पर्यवेक्षक प्राध्यापक राजेंद्र राऊत, बरकसे यांचे स्नेही आप्तेष्ट नातेवाईक प्रियजन पत्रकार तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। काय सांगाल आपल्या 32 वर्षाच्या प्रवासाबद्दल? मला या 32 वर्षाच्या सेवेमध्ये जी विद्यार्थ्यांची आणि खेळाडूची सेवा करायची संधी मिळाली त्याचं मला पूर्ण समाधान आहे आणि मी समाधानाने सेवानिवृत्त होतोय। पुढील वाटचालीसाठी आपलं काय? मी आता उद्यापासून सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळ ग्राउंडवर येणार, खेळाडू आणि विद्यार्थ्यांची सेवा पुन्हा करत राहणार आणि जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी मी पुन्हा प्रयत्न करणार। 32 वर्षांमधील काय आठवणी सांगाल की जे आपल्या? आठवणी खूप तशा सांगायसारख्या आहेत पण सगळ्या चांगल्याच आहेत। सगळ्या गोष्टींमुळे, सगळ्या अनुभवामुळे माझं जीवन समृद्ध झालं, माझ्या अर्धांगिनीमुळे माझं जीवन समृद्ध झालं। मध्येच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, त्या दरम्यान आम्हाला मार्गदर्शन करणारे असे बरकसे सर हे आम्हाला स्पोर्ट्स टीचर म्हणून आम्हाला मार्गदर्शन करायचे। सरांबद्दल आज सेवा गौरव सर होत आहेत याचं दुःख नाही आहे, कारण सर कॉलेजकडून सेवा गौरव होत आहे पण कायमस्वरूपी ते आमच्या नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहतील। आम्ही सरांकडून ही अपेक्षा करतो आणि सरांनी आज आम्ही एवढ्या मी जे एवढ्या पुढे गेले किंवा स्पोर्ट्समधून ह्या लेवलपर्यंत आले त्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे। सर एक गुरु नाही तर एक भाऊ आणि वडिलांची पण भूमिका पार पाडलेली आहे। बरकसे सर खऱ्या अर्थाने रिटायर झालेलेच नाहीत, फक्त त्यांची सेवानिवृत्ती काळ संपलेला आहे आणि त्यांचं कलाक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात इतकं मोठं प्रोत्साहन देवरा शहरात आहे आणि आमच्या बरकसे परिवार आणि टोनपे परिवार आणि आमचा सर्व समाज या समाजाला सर आमच्या समाजाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत, एवढे दोन शब्द। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गेवराई बीड जिल्हा प्रतिनिधी अमोल कापसे।